प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे या ठिकाणी गेले सातत्याने सुमारे 17 वर्ष विठाई प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या माध्यमातून मी अभिजित चव्हाण आणि आमचे ज्ञानसागर महाविद्यालयातले माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सगळे विद्यार्थी जे महाविद्यालय सोडून आता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांना एकत्र घेऊन सातत्याने 17 वर्ष या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसमोर आम्ही रुग्णांसमवेत आम्ही रक्षाबंधन साजरा करतो. या रुग्णांनासुद्धा या प्रादेशिक मनोरुग्णालयातील इतर रुग्णांनासुद्धा आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या औचित्यानिमित्त आमच्यासारखे बंधू त्यांना भेटायला येतात आणि त्याचबरोबर आमचे जे सामाजिक संस्थेतले महिला पदाधिकारी आहेत ते पुरुष जे रुग्ण आहेत त्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्यांच्याबरोबर साजरा करतात आणि त्याचबरोबर महिला प्रतिनिधी जे आहेत सामाजिक संस्थेच्या त्या इतर मनोरुग्णांची रक्षाबंधनाचा हा सोहळा साजरा करतात. आणि खरंच गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम साजरा करत असताना आम्हाला रुग्णांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद दिसतो. गेले अनेक वर्ष सातत्याने येत असताना फक्त आतमध्ये आल्यावरती आम्हाला रुग्ण म्हणतात की आज रक्षाबंधन, आज रक्षाबंधन, आज राखीचा सण. एवढंच नाही तर सालाबादाप्रमाणे याही वर्षी रुग्णांनी या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी आई रक्षाबंधनाची कविता आणि गाणीसुद्धा या ठिकाणी स्वतः लिहिली आहेत आणि ती बसवली आहेत. त्याचासुद्धा आनंद आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. प्रादेशिक मनोरुग्णालयातले अधीक्षक मुळीक सरांचे आणि इतर स्टाफचे मी आभार मानतो आणि मोठ्या संख्येने पत्रकार मित्रसुद्धा उपस्थित झाले आहेत. मी त्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आपण आलात, हा अनुभवलात आणि हा लोकांपर्यंत याच्यासाठी गेला पाहिजे की अशा प्रकारचे सुखाचे सण हे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत गेले पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने हा सोहळा आम्ही आयोजित करतो आहे. धन्यवाद.